देवाचा नवा करार। एका देवदूताने मरियाले सांगितले की तू देवाच्या पोराले जन्म देणार आहे। तेव्हा ते कुमारीच होती, पण ते पवित्र आत्म्याच्या द्वारे गर्भवती झाली। तेव्हा तिने एका पोराले जन्म दिला, ज्याचे नाव तिने येशू ठेवले। म्हणून येशू देव आणि माणूस दोन्ही पण आहे। येशूने खूप सारे चमत्कार केले, जे हे दाखवतात की तो देव आहे। तो पाण्यावर चालला आणि वारावादनाले शांत केले। त्याने खूप साऱ्या बिमार लोकायले चांगले केले आणि खूप साऱ्या लोकांतून भूते काढली। त्याने मेलेल्याले जिवंत केले। त्याने 5 भाकरी आणि 2 मासोयामध्ये 5,000 लोकायले पोटभर जीव घातले। येशू एक महान शिक्षक पण आहे। जे काही त्याने शिकवले ते त्याने सिद्ध करून शिकवले आहे। जो तो लोकायले करायला लावतो ते त्याले करायला पाहिजे, काऊन की तो देवाचा पोरगा आहे। उदाहरणासाठी त्याने शिकवले की तुम्हाले दुसऱ्या लोकायवर पण तसेच प्रेम करायले पाहिजे, जसे तुम्ही स्वतःवर प्रेम करता। त्याने असे सुद्धा शिकवले की तुम्हाले सगळ्या वस्तूपेक्षा संपत्तीपेक्षा देवावर अधिक प्रेम करायला पाहिजे। येशूने म्हटलं की जगात सगळं काही मिळवण्यापेक्षाही सर्व काही आहे, त्यापेक्षा देवाच्या राज्यात असणे, त्याच्या राज्यात तुम्हाले असणे खूप आवश्यक आहे, की देव तुम्हाले तुमच्या पापापासून वाचवणार आहे। येशूने म्हटलं की काही लोक त्याचा स्वीकार करतील, तेव्हा देव त्या लोकायले वाचवणार, पण दुसरे लोक त्याले तिरस्कार करतील। त्याने हे पण म्हटलं आहे की काही लोक चांगल्या जमिनीसारखे आहेत, काऊन की ते येशूच्या बाऱ्यात शुभ सुवार्ता हे स्वीकार करतात आणि देव त्याले तारण करतो, पण काही लोक रस्त्याच्या कठीण जमिनीसारखे आहेत। देवाचे वचन बियासारखे रस्त्यावर पडले, पण तती ते उगत नाही। असे लोक येशूच्या संदेशाले अस्वीकार करतात आणि ते त्याच्या राज्यात जायला तयार होत नाही। येशूने शिकवले की देव पापी लोकांवर खूप प्रेम करतो, तो त्याले क्षमा करू इच्छितो आणि त्याले आपले लेकरे बनवू इच्छितो। येशूने हे पण सांगितले, देव पापाचा घृणा करतो, काऊन की आदम हवेने पाप केले म्हणून त्याच्या सगळ्या वंशजाईनं पण पाप केले। या जगात राहणारा हरेक जण पाप करते आणि तो व्यक्ती देवापासून दूर आहे, आणि हरेक जण हा देवाचा वैरी आहे। पण देवाने जगातल्या हरेक माणसावर एवढे प्रेम केले की त्याने आपल्यासाठी एकुलत्या एक पोराले दिले, यासाठी की देव त्याच्यावर दंड नाही, पण जे त्याच्यावर विश्वास करतात ते लोक त्याच्यासोबत नेहमीसाठी राहतील। तुम्ही मरण्याच्या योग्य हा, काऊन की तुम्ही पाप केले आहे। देवाचा क्रोध तुमच्यावर यावयास हवा होता, पण त्याने तुमच्या ऐवजी आपला क्रोध येशूवर ओतला। जेव्हा येशू वधस्तंभावर मरण पावला, तेव्हा त्याने तुमची शिक्षा स्वतःवर घेतली। येशूने कधी पाप नाही केले, पण त्याने तुमच्या व जगातील हरेक माणसाच्या पापाची शिक्षा स्वतःवर घेतली व आपल्या मरणाने परिपूर्ण प्रायश्चित्त भरून दिले। येशूने दिलेल्या बलिदानामुळे देव आपणास आपल्या सगळ्या पापाची क्षमा करू शकतो। तरी तुम्ही खूप सारे चांगले काम करता, पण देव त्याच्याद्वारे तुम्हाला वाचवणार नाही। त्याचे दोस्त बनण्यासाठी असे काहीच तुमच्या पाशी नाही आहे। म्हणून तुम्हाला विश्वास करायला पाहिजे की येशू देवाचा पोरगा आहे, तो तुमच्या बदल्यात वधस्तंभावर मेला आणि हे पण देवाने त्याले परत जिवंत केले। जर तुम्ही असा विश्वास करसान तर देव तुमच्या पापायले क्षमा करणार आहे। देव त्या हरेकाले वाचवणार जो येशूवर विश्वास करतो आणि येशूले आपला प्रभू म्हणून मानतो, पण तो त्याले नाही वाचवणार जे त्याच्यावर विश्वास करत नाहीत। तुम्ही गरीब किंवा श्रीमंत, या बाई माणूस, या जवान किंवा बुढे असा, किंवा तुम्ही कुठी राहता हे महत्वाचे नाही आहे। देव तुमच्यावर प्रेम करतो, त्याले वाटते की तुम्ही येशूवर प्रेम करावे, त्याले तुमचा दोष व्हायचा आहे। येशू तुम्हाले बलावत आहे की तुम्ही त्याच्यावर विश्वास कराव आणि बाप्तिस्मा घ्याव। काय तुम्ही विश्वास करता की देवाचा एकुलता पोरगा येशू ख्रिस्त आहे? काय तुम्ही विश्वास करता की तुम्ही एक पापी व्यक्ती हा आणि देवाच्या द्वारे तुम्हाला दंड मिळण्याच्या योग्य हा? काय तुम्ही विश्वास करता की तुमच्या पापासाठी येशू वधस्तंभावर मेला आहे? जर तुम्ही येशूवर आणि जे त्याने तुमच्यासाठी केले, काय तुम्ही त्याच्यावर विश्वास करता की तुम्ही एक ख्रिस्ती हा? सैतान आपल्या अंधारमय राज्यात आता तुमच्यावर राज्य करणार नाही। आता देव आपल्या उजिडाच्या राज्यात तुमच्यावर राज्य करणार आहे। त्याने तुम्हाला पाप करण्यापासून वाचवले आहे।
जे तुम्ही करत होते त्याने तुम्हाला एक नवीन चांगले जीवन दिले आहे. जर तुम्ही एक ख्रिस्ती हा तर येशूने केलेल्या कामामुळे देवाने आपल्याला क्षमा केली आहे. आता देव तुम्हाला शत्रू म्हणून नाही पण त्याचे दोस्त म्हणून जवळ करतो. जर तुम्ही देवाचे दोस्त हा आणि प्रभू येशूचे सेवक हा तर तुम्ही त्या गोष्टीला मानाल जे येशूने शिकवली आहे. जरी तुम्ही ख्रिस्ती हा सैतान आता आपण तुमची पाप करण्यासाठी परीक्षा करतो पण देव नेहमी ते करतो जे त्याले वाटते तेच तो करतो. तो म्हणते की जर तुम्ही तुमच्या पापाले मानाल तर तो तुम्हाला क्षमा करणार. तो तुम्हाला पापाच्या विरुद्ध लढण्यासाठी सामर्थ्य देणार. देव तुम्हाला प्रार्थना करण्यास आणि त्याच्या वचनाचा अभ्यास करण्यास इतर ख्रिस्ती लोकांच्या सोबत त्याची आराधना करण्यास व त्याने तुमच्यासाठी काय केले आहे इतरांना सांगण्यास सांगतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला देवाबरोबर सखोल नातेसंबंध ठेवण्यात मदत करतात.